लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि धान खरेदी या दोन विषयांच्या संदर्भातला हा माझा दौरा आहे। आता कोरोनाच्या संदर्भात इथे आपण सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली आहे आणि जे इथले ऍक्टिंग सिव्हिल सर्जन आहेत त्यांच्याशी आमची चर्चा झाली। कोरोनाच्या संदर्भात मध्यंतरी भंडाऱ्याची परिस्थिती अत्यंत खराब होती, आता ती प्लॅट्यू होते आहे, त्यामुळे आता बरीच स्टेबल ती झालेली आहे, परंतु तिसऱ्या वेवची देखील तयारी ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि विशेषतः म्युकर मायकोसिस हा जो काही रोग आहे त्याही संदर्भात लक्ष देण्याची गरज आहे। तर त्या दृष्टीने आत्ता त्यांनी असं सांगितलं की काही ॲक्टिव्ह पेशंट्स या ठिकाणी भंडाऱ्यामध्ये म्युकर मायकोसिसचे आहेत, पण त्याच्यात सर्जरीला मात्र नागपूरला पाठवावं लागतं कारण इथे तेवढी बाकी गोष्टी अवेलेबल नाही आहेत। काही सर्जरी होऊन इथे आता स्टेबिलायझेशन करता आलेले पेशंट्स आहेत, मी त्यांना असं सूचना केली की विशेषतः त्यांनी हा प्रयत्न केला पाहिजे की अर्ली डायग्नोसिस कसं होऊ शकेल आणि अर्ली डायग्नोसिसच्या माध्यमातून कशाप्रकारे स्क्रीनिंग करून या लोकांना आपल्याला प्रिव्हेंट करता येईल अशा दृष्टीनं प्रयत्न केला पाहिजे। तर त्यात त्यांनी सांगितलं की आम्ही तो प्रयत्न निश्चितपणे करतो आहे, कारण याच्यामध्ये लोक जर पहिले लक्षात आले तर मग ते डिटेरिरेट होत नाही, हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। एक विशेषतः बाब माझ्या लक्षात आली की इतका मागच्या काळामध्ये याच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 10 बालकांचा मृत्यू झाला होता आपल्याला कल्पना आहे आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अग्निकांड झालं होतं। मी आज त्याची माहिती घेतली, अद्यापही या ठिकाणी फायर सेफ्टीची यंत्रणा लागलेली नाही। आता मला असं वाटतं कदाचित वर्ष या ठिकाणी पूर्ण होऊन गेलं, पण तरी देखील ही फायर सेफ्टीची जी यंत्रणा आहे ती इथे लागलेली नाही। आता सांगण्यात येत आहे की टेंडर फ्लोट झाला आहे, ते झालं आहे की नाही हे मला माहिती नाही, पण अद्यापही हे झालेलं नाही। मला असं वाटतं हे देखील एक प्रकारे अक्षम्य दुर्लक्ष आहे आणि याकडे देखील लक्ष देण्याची आवश्यकता आहे। तिसऱ्या वेवकरता पीडियाट्रिक अशा व्यवस्था ही मात्र उभी करण्याची गरज आहे। खासदार स्वतः त्यात लक्ष घालतात, आमदार घालतात आणि निश्चित ते देखील उभं करण्याचा प्रयत्न होईल। मला असं वाटतं आता मी कलेक्टर ऑफिसमध्ये जाणार आहे। कोरोनासोबत धान खरेदीचा विषय देखील महत्त्वाचा आहे, धान खरेदी होत नाही आहे, बोनस मिळालेला नाही आहे, केंद्र बंद आहे, फार मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणीत आहे, त्या संदर्भात आता मी चर्चा करायला कलेक्टर ऑफिसवर।